श्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या 297 जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। माननीय श्री लक्ष्मण उर्फ टीमू एडके नगरसेवक जत नगर परिषद जत। शुभेच्छुक सर्व समाज बांधव तसेच राज्यमाता अहिल्या देवी होळकर जयंती उत्सव मंडळ जत जिल्हा सांगली। जत तालुक्याला जलसंधारण योजनेसाठी 92 कोटींच्या निधीस मंजुरी, आमदार विक्रमसिंह सावंत। शेतीचे एकूण 1878 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली। बंधारे साठवण तलाव चेक डॅमच्या माध्यमातून होणार मोठा पाणी साठा। जत तालुका दुष्काळमुक्त करणे हेच एकमेव ध्येय, आमदार सावंत। जत तालुक्याला जलसंधारणासाठी 92 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, नगराध्यक्ष सौ शुभांगी बंडेनवर, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, नगरसेवक प्रमोद हिरवे, माजी नगरसेवक महादेव कोळी, दीपक शिंदे, अप्पा शिंदे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते। आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की आतापर्यंत जलसंधारणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणीही निधी मंजूर करून आणला नाही। जलसंधारणाच्या योजनेतून तालुक्यासाठी सर्वाधिक निधी मंजूर केल्याचे सांगत सततच्या पाठपुराव्याने महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून तालुक्यातील विविध जलसंधारणाच्या कामांसाठी 92 कोटी रुपये इतक्या निधीची मंजुरी मिळाली आहे। याचा फायदा जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक हटवण्यासाठी होईल। पडणारा पाऊस, पुराचे पाणी किंवा म्हैसाळ योजनेचे पाणी या माध्यमातून पाणी साठ्यात वाढ होणार आहे। जुलै महिन्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार व कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन होणार आहे। तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने मला निवडून दिले असून त्यांच्या विश्वासाला पात्र राहून तालुक्याचे विकास करणे हे एकमेव उद्दिष्ट असल्याचंही आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले। माध्यमातून जत तालुक्यातील विविध जलसंधारण विभागाकडून, महामंडळाकडून या ठिकाणी चालू 22-23 वर्षासाठी जवळजवळ 92 कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। राज्याचे जलसंधारण मंत्री सन्माननीय नामदार शंकरराव गडाख साहेब यांना मी तालुक्याच्या वतीनं प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो। या 92 कोटीच्या निधीच्या उपलब्ध करून जो दिलेला आहे त्यात साधारणतः कोल्हापूर बंदी पद्धतीचे बंधारे आज 9 ठिकाणी आहेत आणि त्याची जवळजवळ रक्कम हे 15,30,38,125 आहे। त्याचबरोबर 4 चेकडॅम आहेत, ज्या चेकडॅमला त्याचा निधी आहे जवळजवळ 5,13,15,122। त्याचबरोबर पाझर तलाव एक आहे, त्या पाझर तलावाला जवळजवळ 1,58,70,844 हा निधी उपलब्ध आहे। त्याचबरोबर लघुपाटबंधारे या ठिकाणी एक तलाव आहे, तो जवळजवळ 1,87,24,104 लघुपाटबंधारे तलावाचा जो निधी आहे तो जवळजवळ 18,72,41,104 आहे। त्याचबरोबर साठवण तलाव 2 आहे, त्या साठवण तलावासाठी जवळजवळ 27,91,82,662 हा निधी मंजूर झाला आहे। त्याचबरोबर रूपांतरित साठवण तलाव हे जवळजवळ 2 आहे, त्याच्यासाठी 13,21,22,253 आज या ठिकाणी हा असा एकूण जवळजवळ 92 कोटीच्या आसपास हा निधी जत तालुक्यासाठी मंजूर झालेला आहे। जत शहरात असलेलं शिवाजी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा जवळजवळ येणाऱ्या काळात 35 लाखाचा निधी या ठिकाणी आपल्याला सुशोभीकरणाला मिळणार आहे आणि तो प्रस्ताव येणाऱ्या 8 दिवसात मंजूर होईल। अशा पद्धतीच्या
जत शहरासाठी जत शहरातल्या सर्व नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन आज लोक जे सांगतील किंवा नगरसेवक सांगतील अशा पद्धतीची कामं लोकहिताच्या दृष्टिकोनातून घेतलेली आहेत। मी या निमित्तानं नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी खऱ्या अर्थानं प्रत्येक आपल्या प्रभागात जाऊन प्रभागातल्या लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन आज ती त्या कामांना आज या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। त्याबद्दल मी नगराध्यक्ष त्याचबरोबर सर्व नगरसेवकांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन। जलसंधारणाला प्राधान्य दिलेलं आहे तर ते का की जत तालुका हा आपला कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि जर आपल्याला जर तलावांची संख्या जर वाढली तरी भविष्यात पावसाळ्याचं पाणी त्याचबरोबर म्हैशाळचं पावसाळ्यात सोडलेलं पाणी आज या ठिकाणी साठवण्याची क्षमता आज आपल्या तालुक्यात होणार आहे। साधारणतः ही साठवण तलावाची क्षमता तर कळलेली नाही आहे।